गोलंदाजी करण्यासाठी विनोद आलाय. यावी पहिलाच बॉल चौकार आलाय. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं पहिल्याच बॉलवर जोगेनची विकेट मिळवली होती विनोदनं, परंतु या इथे चौकार प्राप्त केलाय. चांगला स्ट्रोक. यावी मात्र विकेट कीपर कडनं चूक झालीय. चेंडू मात्र लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. पंचांचा बाईचा इशारा, चार धावींसाठी चौकार. दोन चौकार लगातार आलेत. यावी मात्र हलक्या हातानं दिशा दिली, एकच धावी ते मिळाली आहे. धावफलक एका धावीनं आता 9 वर जाऊन पोहोचले. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाची लढत. जिंकणारा संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. सेमी फायनलची ही मॅच पाहतोय. भरपूर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न खेळाडू बाद. राईट आर्म राउंड विकेट. यावी फुल टॉस वर घेऊन स्वीप केले. चेंडू चालले मात्र सीमेच्या बाहेर चौकारासाठी. गुड शॉट. बॅटर अल्पेश. चांगली बॅटिंग आपल्याला बघायला मिळाली होती अल्पेशची अगोदरच्या सामन्यामध्ये देखील. आणि आणखीन एक दमदार स्ट्रोक. अजून एक चौकार. खूप चांगली टोटल या सेमी फायनलच्या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अगदी पहिल्याच षटका धावसंख्या 17. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. खूप चांगली टोटल लागली आहे. पूर्ण स्पर्धेमध्ये फार चांगला खेळ राहिला टीम शिवनेरी पलटणचा, परंतु आता ह्या सेमी फायनलच्या लढतीमध्ये थोडासा खराब क्रिकेट पाहायला मिळाला आतापर्यंत तरी. पीके आलाय प्रवीण केने, त्याला कम बॅक करावं लागेल. यावेळी मात्र चांगली फिल्डिंग, एक धावी ते मिळाली आहे. खेळाडू कक्षामध्ये फार आनंदाचं वातावरण आपल्याला बघायला मिळालंय. पीके तयार. इथे मात्र चांगला स्ट्रोक, तेवढीच चांगली फिल्डिंग कैलासच्या माध्यमातून. कैलास आज पहिल्या मॅचेसमध्ये थोडासा मिस फिल्डिंग करताना दिसला होता, परंतु त्यानंतर कैलासनं फार चांगलं कमबॅक केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपण बघितलंय. धावसंख्या 19 धावा. 3-3 षटकांच्या मॅचेस आपण पाहतोय. या दरम्यान स्ट्रेट ड्राईव्ह, एकच धावी ते देखील मिळेल. 20 रन्स पहिल्या षटकाच्या कंपॅरिझनमध्ये. हे षटक मी म्हणेल शिवनेरी पलटणच्या माध्यमातून कुठेतरी चांगले घडत असताना, आणि ते गरजेचं देखील होतं. कारण जर आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फार धावा बनल्या होत्या, त्या रोखणं गरजेच्या होत्या. यावेळेचा हा चेंडू, इथे मात्र खराब फिल्डिंग, चेंडू सीमेच्या बाहेर. आतापर्यंत हा तिसरा चौकार आलाय मिस फिल्डिंग च्या माध्यमातून. त्यामुळे मी म्हणेल जरूर शिवनेरी पलटणचा कॅप्टन, टीमचा ओनर निराश असेल, कारण तुम्ही एक मोठी मॅच खेळता. आता इथून नॉकआउट्स. जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये पोहोचेल, आणि जो संघ हरेल तो मात्र स्पर्धेच्या बाहेर होईल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अमांतर धाव इथे मिळाली आहे. यावेळी मात्र एक जावी ते मिळते. खूप चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत. स्कोर बाउट वरती एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 26, आणि त्यामध्ये आता आणखीन चार जोडल्या जातील. 30 रन्स, 30 जावा धावफलकावरती ते लागल्यात.
दोन षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी मात्र वॉट अ शॉट, ताकद भरपूर पाहायला मिळाली. फटका खेळत असताना पूर्ण जोर लावला होता अल्पेशनं. चौकार आलाय जंजिरा सुपर किंग्स. खरं तर असं वाटलं होतं की सुपर फोरमध्ये प्रवेश करते की नाही. टॉसवर त्यांना सुपर फोरमध्ये प्रवेश मिळाला आणि आता पहा काय खेळ राहिलाय. फायनलमध्ये देखील मी म्हणेल प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये आहे. ज्याप्रमाणे बॅटिंग केली आहे, पुन्हा एकदा खराब फिल्डिंग, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धावा पूर्ण झाल्यात. तिसरीही धाव घेण्याचा प्रयत्न होईल. ओव्हर थ्रो झालाय. आणि 3 धावीच्या मदतीने टीमची टोटल 37 वर जाऊन पोहोचली आहे. 37 रन्स. लास्ट ओव्हर सुरू आहे. आणखीन एक चांगला स्ट्रोक गॅप मधून चेंडूला पाठवले सेमीच्या बाहेर. चौकार. प्रतापगड टीम देखील अगदी जवळून पाहते की कोणती टीम फायनल मध्ये येणार आहे. फायनलिस्ट कोणते संघ आहेत. एक संघ ऑलरेडी आपल्याला बघायला मिळाला. पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. फिल्डिंग चांगली आपण पाहिली. 3 धावा या ठिकाणी मिळाल्या. 1+2 धावसंख्या. 3 धावीने पुढे सरकत असताना 44 रिव्हर्सचा प्रयत्न. गॅप मधून चेंडूला पाठवले सीमेच्या बाहेर. 4 धावींसाठी चौकार. वा काय बॅटिंग आता पाहायला मिळते जंजिरा सुपर किंग्सच्या बॅटर्सच्या माध्यमातून. खास करून जोगेन या महत्वाच्या मॅच मध्ये खूप चांगला खेळताना दिसलाय. आणखीन एक रिव्हर्सचा फटका. मिस फिल्डिंग आहे ना, मी म्हणेल कुठेतरी विलन राहिली आतापर्यंत टीम शिवनेरी पलटणसाठी. 52 धावा, 52 रन्स. टॉसवर मी म्हणेल जो संघ सुपर फोर मध्ये आला होता तो संघ आता पहा काय खेळ करतोय. आणखीन एक स्ट्रोक चेंडू सीमेच्या बाहेर. 56 धावा इथे स्कोरबोर्ड वरती लागलेत आणि फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 3 ओव्हर्स मध्ये 57 धावा बनवाव्या लागतील शिवनेरी पलटणला. हालू हालू चेक, हालू चेक. 57 धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. आता विनोद आणि प्रवीणची देखील परीक्षा असेल. या दोघांनीही फार चांगला खेळ दाखवला लीग च्या मॅचेस मध्ये, लीग स्टेज मध्ये, परंतु आता नॉकआउट्स मध्ये थोडस निराश केलंय. रिव्हर्सचा प्रयत्न, पहिला चौकार आलाय. आता धावांना सुरुवात केली जाते प्रवीण केनेच्या माध्यमातून असं म्हणावं लागेल. ज्याप्रमाणे स्ट्रोक या ठिकाणी अटेम्प्ट केला. 4 धावा इथे मिळाल्या. धावफलक आता 5 वर जाऊन पोहोचले. प्रत्येक षटकामागे आपण विचार केला तर 18 ते 20 धावा जोडायचे आहेत आणि तो प्रयत्न आता जर केला जाईल का. फार मिस फिल्डिंग पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव याही ठिकाणी मिळाली आहे. धावफलक एका धावीने 6 वर जाऊन पोहोचले. फार मोठं आता आव्हान वाटू लागले टीम शिवनेरी पलटण समोर. 57 धावसंख्येचं यावेळेचा हा चेंडू इथे चांगला लाईन आणि चांगल्या लेंथवर बघायला मिळाला. एकच धाव इथे मिळाली आहे. तर सिंगल डबल्स न मी म्हणेल तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही आहेत. तुमचं ध्येय तुम्हाला गाठायचं 57 धावा तुम्हाला गाठायचे 3 ओव्हर्समध्ये. यावेळी मात्र पहा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टी वाकवली आहे, लेग स्टिक वाकवली आहे या ठिकाणी प्रवीण केने बाद.
राउंड द विकेट या भी मात्र चांगला स्ट्रोक स्ट्रेट ड्राइव चेंडू सीमेच्या बाहेर सौकार 11 धावा धावफलकावरती लागलेत उर्वरित 12 चेंडू आणि 46 धावांची गरज म्हणजे जवळपास 12 बॉल मध्ये 12 चौकार ठोकावे लागतील असं समीकरण राहिले एकच जाऊ फायनलचे आता दरवाजे जवळपास मी म्हणेल उघडत असताना टीम जंजिरा सुपर किंग्स या भी मात्र एक पंजा आलाय असे पंजे आले तरी मॅच बनेल 5 धावा इथे जोडल्यात आणि धावफलक 5 धावेने आता पुढे सरकत असताना 17 वर 40 धावेची गरज 11 चेंडूंमध्ये 10 चौकार पहिला आलाय अजूनही 9 मारावे लागतील 10 बॉल्स मध्ये 21 धावा मिस फिल्डिंग आणखीन एक चौकार आता चांगली बॅटिंग होते पहिल्या ओव्हर मध्ये थोडस बॅकफूटला पाहायला मिळाला संघ परंतु त्यानंतर आता चांगली बॅटिंग आपल्याला बघायला मिळाली एकता चषक 2022 या स्पर्धेमधील आता काही शेवटचे क्षण आपण अनुभवतोय फार चांगलं मी म्हणेल कार्य केलं आज संपूर्ण भावाले गावामध्ये चांगली एकता अखंडता पाहायला मिळाली या स्पर्धेच्या माध्यमातून फलंदाजी ते बाद झाले शिवनेरी पलटण जो संघ आपण पाहिला तर टेबल टॉपला होता लीग स्टेजच्या मॅचेसचा आपण विचार केला तर नंबर 1ला होता परंतु नॉकआउट्स मध्ये सेमी फायनल मध्ये खराब क्रिकेट पाहायला मिळाले बोले तयार या भी मात्र चांगला स्ट्रोक तेवढीच चांगली फिल्डिंग चार एक हिट आणि खेळाडू बाद भांडू नका शेवटचा चेंडू सीमेच्या बाहेर चौकार आणि या 4 धावेच्या मदतीने टीमची टोटल 28 वर जाऊन पोहोचली आहे शेवट 29 धावा झालेत माफ करा आणि शेवटच्या आता 6 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 36 यावी मात्र नो चेंडू होता इथे मात्र कमबॅक होऊ शकला असता भूपेश यावी मात्र फ्री हिटचा चेंडू होता त्यामुळे खेळाडू बाद नाहीये 5 बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी 26 धावेची गरज आहे 31 झालेले आहेत 31 खर तर 28 बनवायच्या होत्या एका ओव्हर मध्ये आता 26 करायचे आहेत मिस फिल्डिंग चौकार चार धावा इथे मिळाल्या धावसंख्या 35 वर 35 रन्स सर्वच्या सर्व चौकार जरी आले तरी सामना जिंकू शकत नाहीये त्यामुळे कुठेतरी मी म्हणेल जास्त रिस्क घेतली जात नाहीये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत धावफलक 2 धावीने पुढे सरकत असताना 37 रन्स या दरम्यानचा आणखीन एक चांगला चेंडू आणि याचबरोबर आता विचार केला तर फायनल मध्ये प्रवेश जवळपास निश्चित केला असंच म्हणावं लागेल जंजिरा सुपर किंग्स न शेवटचा एक चेंडू एक लीगल चेंडू आता शिल्लक आहे जंजिरा सुपर किंग्सला फायनल मध्ये
पोहोचण्यासाठी आणि याचबरोबर विकेटचं पतन फायनल मध्ये प्रवेश केलाय जंजिरा सुपर किंग्सनं. म्हणजे दोन फायनलिस्ट आपल्याला पाहायला मिळाल्यात. एका बाजूला शिवनेरी पलटणच्या विरुद्ध जंजिरा सुपर किंग्सनं विजय मिळवला, तर दुसऱ्या बाजूला पन्हाळा टीमच्या विरुद्ध प्रतापगड टीमनं विजय मिळवला. त्यामुळे प्रतापगडचा कॅप्टन आणि टीम जंजिरा